महत्त्वाची बातमी आपण बघतोय. शिंदेगडाचे आमदार महेंद्र दळवींनी अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आमदार महेंद्र दळवींकडून सहाय्यक अभियंत्याला फोनवरून ही धमकी दिलेली आहे. वीज बिल वसुली करू नका अन्यथा जीवे मारू अशा शब्दात महेंद्र दळवींनी शाखा अभियंत्याला धमकी दिल्याची माहिती मिळते. अत्यंत महत्त्वाची बातमी. जर राठोड कोणतरी अधिकारी आहे बघा इकडे आपल्या मुरुडला. राठोड मुरुडला आहे. ओके, आता मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग सांगतो. मीच आदेश दिला त्या लोकांना, त्याला मजबूत मारा, रेकॉर्ड करा तुम्ही. त्याचं कारण असं आहे की मंथ एंड आहे, काही आता या तिथे आता 30% व्यवसाय आहेत, त्याची बोली भाषा ठीक नाही आहे. एक तर त्याला बदला अर्जंटली, नाही तर मीच आमदार म्हणून सांगतो त्याला फटके टाकायला सांगतो. बोलून घ्या, आता मी चार बरोबर एवढा त्याला चांगल्या साफ करेन ना, तू परत कामाला नाही येणार. आता नीचा त्याला बोलायची हे नाही आहे. मी माझे पोरांना सांगितलं त्याला उद्या ठोका, उद्या ठोकतील त्याला बोलून घ्या. आणि जर कुठे गेला की त्याचा मटर आठव आहे. तो फालतू माणूस आहे, तुम्ही त्याला बदला. कारण आमदारची बोलायची परिभाषा नाही ना. तुम्ही मला जर भेटला ना, मला भेटला त्याला कपडे उतरून द्यायचे. तुमचं आणि माझं ते बोलणं कधी झालं बरं? तुमचं माझं बोलणं सुदैवाने मी आमदार म्हणून लोकप्रतिनिधीला सांगतो, नोकर आहेस, मालक नाही आहे, कळलं ना? आणि तुझी जी परिभाषा आहे ना, नाही नाही माझ्या लोकांना सांगितलं तुम्ही ते तरी सांगा. म्हणजे ते मी तुम्हाला ते कधी वेगळं बोललो कसं कसं कधी संवाद कधी झाला ते ऐका ना. आता सुदैवाने तुम्ही नाही समोर, मी तर मी काय बोलू तुम्हाला. तुम्ही एक काम करा, इकडे बदलून जा. पण ते माझ्या हातात नाही ना, मी नाहीतर माझे बदली झाली तर चांगलंच आहे, माझ्यासाठी पण चांगलं आहे. मार खाण्यापेक्षा बदली करून जा, मी मुलांनी सांगितलं डोक्यात ताप करून चला. ओके, माझ्या हातात थोडी माझी बदली माझ्या हातात नाही ना. नाही बदली नाही, ऐकून घ्या. तुम्ही उद्या दिवसाला बोलू नका, त्याला पोरांना शोधून त्याला मारायला लावतो, मग त्याच्या बदली होईल.